नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानासंदर्भातील अंदाज थोडक्यात व्यक्त करणार आहे आपण सकाळच्या हवामान अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये कुठे ढगाळ प्रसिद्धी नाही आणि ही पुढेही सत्तावीस तारखेपर्यंत असणार नाही मात्र अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ प्रसिद्धी निर्माण होण्यास सुरुवात होईल आजपासून पुढे जवळपास पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत भारतात फारसं पावसाचं वातावरण नाही अठ्ठावीस तारखेपासून पुढे थोडी ढगाळ प्रस्ती उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो एक मार्चपासून उत्तर भारतातील डब्ल्यू डी अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे शिवाय केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे आपण बघतो भारताच्या मध्य भागावर म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश या भागात ढगाळ प्रस्ती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे ही शक्यता दोन तीन चार तारखेपर्यंत कायम असणार आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि यातून एखादी चक्राकार स्थिती एखादं दाब निर्माण होण्याची शक्यता, वर, शक्यता आहे पाच मार्चला जरी भारतावर पावसाचं वातावरण नसलं तरी बंगालच्या उपसागरात नवीन हालचाली सुरू झाल्यात त्यावर आपलं लक्ष आहे जे एफ एस मॉडेलच्या मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो आहोत की विदर्भामध्ये भविष्यात उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे आणि हे उष्णतामान दुपारच्या स्वरूपातलं आहे थंडी आता जवळपास संपली आहे त्यामुळे आता उष्णतामान वाढत जाणार आहे सध्या तरी विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढेल अशी शक्यता इतरत्र सामान्य तापमान राहील मात्र एकूणच महाराष्ट्रामधील तापमान हे तीस अंशाच्या पुढे आणि जवळपास अडोतीस अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर सध्या या मॉडेलनुसार दोन्ही समुद्रामध्ये उच्च दाबाची स्थिती आहे त्यामुळे उच्च दाबाची चक्राकार स्थिती असल्यामुळे वारे चक्राकार पद्धतीने फिरत आहेत या ही परिस्थिती जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे मात्र या वातावरणात बदल होण्याची शक्यता सत्तावीस तारखेनंतर आहे आपण बघतो दक्षिण भारतामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डीचा प्रभाव एकापाठी एक चालू राहणार आहे मात्र एकूणच भारतामधील पाऊसमानामध्ये किंवा ढगाळ परिस्थितीमध्ये सत्तावीस तारखेपर्यंत विशेष कुठलीही घडामोड होणार नाही मात्र अठ्ठावीस तारखेपासून घडामोडीला सुरुवात होईल आपण बघतो चिंच समुद्रातून जोरदार वारे बंगालच्या उपसागरामध्ये प्रवेश आहेत अठ्ठावीस तारखेला त्यामुळे दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती होण्याची शक्यता राहील ही ढगाळ परिस्थिती आपल्या अंदाजानुसार एक दोन तीन चार तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे चीनच्या समुद्रातून जे बंगालच्या वसागरामध्ये वारे येत आहेत यातून एखादा कमीदाब किंवा चक्राकार स्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे परंतु तशी अनुकूल स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही तीन तारखेला उत्तरेकडील वाऱ्यांचा थोडा प्रभाव गुजरातपासून अरबी समुद्रात उतरणार आहे आणि त्याचा देखील प्रभाव थोडा अरबी समुद्रात जाणवण्याची शक्यता आहे किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास तो कारणीभूत ठरेल एकूणच आपण चार तारखेपर्यंतची परिस्थिती जरी बघितली तरी वाऱ्यांची स्थिती काही विभागात उत्तरेकडून तर काही विभागात दक्षिणेकडून आहे आणि या दोन्ही वाऱ्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रावर पडतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे याच दरम्यान आपण जर या ठिकाणी बंगालच्या बसागराच्या दक्षिण टोकाला थोडी नजर टाकली तर या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसते आहे याचा पुढे किती प्रभाव निर्माण होतो ही आपल्याला बघावं लागेल आपण बघतो भविष्यामध्ये बंगालच्या सागरातून वाऱ्यांचा वेग अतिशय वाढणार आहे आणि त्यामुळे अतिशय वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे आपण ढगाळ संदर्भामध्ये थोडी माहिती घेऊयात आपण अठ्ठावीस तारखेपासून ढगाळ प्रसिद्धी जर अंदाज घेतला तर दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव अठ्ठावीस तारखेपासून वाढत असल्यामुळे दक्षिणी वारे आणि उत्तरेकडील येणारे वाऱ्यांचा प्रभाव एकत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि पर्यायाने एखाद दुसऱ्या ठिकाणी या ढगाळ परिस्थितीमुळे हलक्या पावसाचं किंवा शिडकाव्याचं वातावरण तयार होणार आहे आपण एक तारखेलाही ती परिस्थिती बघतो एक तारखेलाही जोरदार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे अगदी आपण दोन तारखेला जरी बघितलं तर दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये कायम आहे आणि त्यामुळे दोन तारखेला देखील मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळणार आहे अगदी तीन तारखेचा आपण विचार केला तर तीन तारखेला देखील दक्षिण वाऱ्यांचा प्रभाव आहे उत्तरेकडील वाऱ्यांचाही प्रभाव वाढतो आहे त्यामुळे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात ता सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे अगदी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल अशा प्रकारचा पाऊस या दरम्यान निर्माण होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या ढगाळ परिस्थितीची फार धास्ती बाळगण्याची गरज नाही चार तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे म्हणजे एकूणच ढगाळ परिस्थितीचं वातावरण तयार होतं आहे आणि यातून पडणारा पाऊस तो हलक्या स्वरूपाचा असो किंवा शिडकावा असो तो मान्सून पूर्व किंवा मोसमी मोसमी असणार आहे हे आपल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याच्या तयारीमध्ये आहे आता भविष्यामध्ये हे किती शक्तिशाली बनते आणि तिचा काही भारतावर परिणाम होईल का या सर्व बाबी बघाव्या लागतील एक हजार तेरा हेक्टर पासकलचा कमी दाब अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण हे बदलणार आहे आणि आपण यापूर्वी जाहीर केलेलं आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या या दोन्ही समुद्रांच्या प्रभावामुळे आपल्याला भारतामध्ये यावर्षी ही मान्सून चांगला बरसणार आहे आणि खास करून महाराष्ट्रावर यावर्षी मान्सून मेहर असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मुबलक अशा प्रकारचा पाऊस यावर्षी पडणार आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजे.